शहरातल्या बाजारपेठेच्या परिसरात आपण फिरतोय. मंदिराच्या आसपासचा हा सगळा भाग आहे. मंदिरात अजून दर्शन घ्यायचंय. ते दर्शन झाल्यानंतर मग मी तुम्हाला कोल्हापुरातल्या महिला कशा आहेत, त्यांचा ठसकेबाज आवाज, झणझणीत तांबडा पांढरा रस्ता आहे, सगळं आपण करूया आज. चला माझ्या सोबत येत आहे ना, कोल्हापुरात आहे मी. मंडप परिसरात खमंग अप्पे तयार होत आहेत. हा हा, क्या बात आहे, नाश्त्याची वेळ झालेलीच आहे आणि गरमागरम अप्पे आपण खाणार आहोत. जे इथले स्थायिक आहेत कोल्हापुरामधले, ते जर भवानी मंडप परिसर फिरले असेल तर त्यांना अर्थातच माहिती आहे की इथे सुंदर अप्पे मिळतात. सगळ्या अप्प्याच्या गाड्या लागलेल्या असतात आणि सगळे इथले प्रवासी असतील, इथले स्थानिक असतील, ते सुंदर खुसखुशीत असे अप्पे खाण्यासाठी येत असतात. थोडं या परिसराविषयी सांगते आणि मग आपण आपल्या तायांशी बोलूया. माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल, महालक्ष्मी मंदिराचा कळस दिसतोय. हा भवानी मंडपाचा सगळा परिसर आहे. काही पर्यटक, काही भाविक या बाजूनी जर बाहेर आले भवानी मंडपाच्या बाजूनी, तर त्यांना इथे काही थोडीफार खरेदी करायची असेल, फिरायचं असेल, थोडं थांबायचं असेल, विश्रांती घ्यायची असेल, तर हा सगळा भाग आहे. आणि काही ताया मस्तपैकी अप्पे खात आहेत आणि या नव मतदार आहेत. अजून कदाचित काहींचं मतदान सुरू झालेलं आहे, काहींचं मतदान सुरू व्हायचंय. साधारण त्यांच्याशी गप्पा मारूया. इथे काय स्पेशालिटी आहे का अप्प्यांची? नाही, चांगले क्वालिटी चांगले. पहिल्यांदा चालू? पहिल्यांदा चालू. अच्छा, तुम्ही सगळ्या कॉलेजला जाऊन मग इकडे आलेले आहात का? युनिव्हर्सिटीला काम होतं म्हणून युनिव्हर्सिटी आले, तिथूनच इथे. अच्छा, दर्शनाला? दर्शनाला आला होता. झालं का दर्शन, का अजून व्हायचं आहे? झालं. अच्छा, गर्दी होती आज? हो होती. आरती पण भेटली आम्हाला. आणि अप्पे खातेस कसे वाटले? अप्पे चांगली चव? एक नंबर चव आहे, खरंच खूप स्वादिष्ट. अजून तुमचं मतदान सुरू झालंय? झालंय का? पहिल्यांदा मतदान करून झालंय. कसा होता अनुभव, पहिल्या मतदानाचा अनुभव कसा होता? आता मे महिन्यात जे खासदारांचं निवडणूक झालं, त्यात आम्ही पहिलं मतदान केलं आमचं. आता आम्ही एक इनकम्प्लीट आहोत, तेव्हाच आम्ही पहिलं मतदान केलं आणि आम्ही ज्यांना मतदान केलं ते निवडून पण आले, त्याचा पण आम्हाला खूप आनंद आहे. तुम्ही काय करणार, तू काय करणार पुढे जाऊन? टीचिंग वगैरे करायचं. होय काय, वा, शिक्षकी पेशा घ्यायचा आहे अशी म्हणजे असे आवड तरी आहे. आणि तुला काय व्हायचं आहे? मी पोलीस भरतीमध्ये. अरे वा, पुढचं व्हिजन क्लिअर आहे. मला काय व्हायचं हे पुढचं व्हिजन क्लिअर आहे आणि त्यादृष्टीने प्रवास सुरू झालेला आहे, ही सुद्धा एक उल्लेखनीय बाब आहे. आणि महायुती महाविकास आघाडी कुठलं वर्चस्व आहे काय माहितीये? आमच्या इकडे गेली दोन जे मतदान झाले तिकडे विश्वजित कदम आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि यावेळी पण तेच येतील. त्यांचं कार्य खूप चांगलं आहे, त्यांनी गोरगरिबांपर्यंत त्यांची मदत नेहमीच असते. कुणाची सत्ता आहे, कोण येणं गरजेचं आहे, आमच्यासाठी कोण काम करत आहे, या सगळ्या गोष्टी यांना माहिती आहेत आणि हाच महाराष्ट्र आहे. दागिने म्हटलं की आमचा जीवकी प्राण. आम्ही कुठेही जाऊ, कुठल्याही शहरात जाऊ, तिथले जे पारंपरिक दागिने आहेत ते बघितल्याशिवाय, ते विकत घेतल्याशिवाय आम्ही थांबतच नाही. मुळातच आम्हाला शॉपिंग आवडतं. आत्ता आपण भवानी मंडपातल्या इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानामध्ये आहोत आणि या मंदिराच्या कोणत्याही दिशेला तुम्ही गेलात तरी तिथे सगळीकडे पारंपरिक दागिन्यांची दुकानं आहेत. ताईने आत्ताच खरेदी केली, या ताईशी सुद्धा बोलूया. ताई कुठून आले? मी पुण्याहून आले. अच्छा, पुण्यावरून आलेत आणि तुम्ही इथे इतकं पारंपरिक, तुमच्याकडे पण इतकं दागिने आहेत व्हरायटी, पण कोल्हापुरी सॉस, कोल्हापूरची जरा व्हरायटीच नारी आहे आणि झालं की मनासारखे गळ्यातले वगैरे प्रकार तऱ्हेतऱ्हेचे पाहायला मिळतात छान. आणि कोल्हापूरवरून कोल्हापुरी सॉस नेण्यात जो आनंद आहे तो तिथे नाहीये. क्या बात आहे, अगदी खरं आहे. आता विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे तर मतदान वगैरे करतात? ऑफकोर्स करते, निश्चित करते, करणार. आणि मग पुण्यामध्ये कोणाचं वजन कोणाचं आहे? आमच्या भोसरी, मी भोसरीमध्ये आहे. भोसरीमध्ये महेश दादा लांडगे यांचं वजन जास्त आहे. पण मग आम्ही भोसरीच्या एमआयडीसी विषयी खूप ऐकले, म्हणजे तिथे खूप प्रश्न आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत वगैरे. बरेचसे प्रश्न महेश दादांनी आता सोडवलेत आणि आता काय त्रास होता, पूर्वी काय होता, पाण्याचे प्रॉब्लेम होते आणि शास्तीकर माफ केला त्यांनी आता एवढ्यातच जस्ट.
म्हणजे मागच्या महिन्यात. आता आमचे टू रूम चे घर 30 वर्षापासूनच्या बिल्डिंग आहेत, ते आता रिडेव्हलपमेंट करण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे आपण आहोत कोल्हापुरात, ताई कोल्हापुरामध्ये आलेले आहेत दर्शन घ्यायला, पण त्या भोसरीच्या आहेत पुण्याच्या, आणि तिथलं सगळं जे राजकारण आहे, तिथल्या सगळ्या ज्या घडामोडी त्या इथे बसून आपल्याला त्या सांगतात. ताई खूप खूप धन्यवाद. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेणारा प्रत्येक भाविक हा कोल्हापुरी चप्पल घेण्याकरता थांबतोच थांबतो, तो दुकानं धुंडाळतोच धुंडाळतो, आणि तिथे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्हापुरी चपला बघायला मिळतात आणि त्यांची खरेदी होतेच होते. पण मग ह्या कोल्हापुरी चपला तयार कशा होतात बघूयात. किती वर्ष झाले काम करताय? 40 वर्ष झाले की आम्ही काम करते. हा, किती जणांना रोजगार दिला? तरी आहेत की माझ्याकडे 15 कामगार आहेत. होय काय, आणि तुम्ही पण बसलायत. मात्र घरचं सगळं आटोपलं, त्यानंतर इथे आल्या, आता इथे यजमानांच्या हाताला हात देणार आणि मग पुन्हा जाऊन संध्याकाळी स्वयंपाक. म्हणजे हे सगळं रोजचं काम असतं, हे कुठे थांबत नाही. तुम्ही इतके वर्ष या व्यवसायामध्ये आहात, तर काय काय अडचणी वाटल्या? म्हणजे हा व्यवसाय मटेरियल मिळत नाही, मटेरियलला दर वाढून आहे, त्यात दर नाही, मग मालाला दर नसतो. आमच्या शिलाईवाले शिलाई द्यायला लागतात त्यांच्या हातावली पोट, तसं पावसाळ्याचा असा आमचा धंदा स्लॅग मध्ये असतो. मग बाहेरनं आम्ही घुसून काढून छान मग आम्ही त्यांची पोट चालवायची, त्याच्यावर आमचं चालते. मग ते आता पावसाळ्याचं काढलेलं उन्हाळ्याचं पेरायचं परत आणि पावसाळ्याचं रिटर्न करायचं. बँकेची भरकरण भरकरण आम्हाला मिळत नाही. बँकेची आम्ही आतापर्यंत चपलेल्या शिलाई घालण्याचं काम हे बहुतांश वेळेला पुरुष वर्ग करताना बघितले, पण या ताई सुद्धा हे काम करतात. ताई किती वर्षांपासून या क्षेत्रात, म्हणजे हे काम किती वर्षांपासून? 10-15 वर्ष. घराला थोडीफार मदत होते, पण मग रोजगारासाठी फक्त हाच एक दिवस. ताई काय नाव? सरिता सदानंद माने. सरिता ताई काय सुरू आहे सध्या, काय काम चालू आहे हातात? काय आम्ही आपच रिंगा बिंगा भरायचं काम करतो. पण मग हे तयार होऊन येतं मशीन मधनं का कसं? नाही नाही, कामगार करते ते हाताने केलं जातं इथे, हाताने तयार होत आहे ते. कामगार हाताने करतात, मग पुढे येणे आम्ही घालतो, नंतर हे सगळं भरायचं आम्ही काम करतो. तसे अजून काय काय अडचणी येतात असा जर व्यवसाय चालू ठेवायचा म्हटलं तर? काय एक एक वेळेला मटेरियल नाही मिळालं की मग काम बंद असतात, कामगार बसून असतात, आम्हाला पण मजुरी मिळत नाही असं काम करायला. ते अडचणी येतात. पण मग कोणी आता खरं तर कोल्हापुरी चपला किती प्रसिद्ध, म्हणजे जगभरात प्रसिद्ध आहेत, मग अशा कोल्हापुरी चपलांच्या व्यवसाय करणारे जे आहेत त्यांच्यापर्यंत कोणी कधी पोहोचले नाहीत का, नेते वगैरे? नाही. तुमच्या समस्या समजून घेण्यासाठी तुम्हाला काही चांगली? आपण राणीताईंशी पुन्हा बोलूया. राणीताई तर खूप वर्ष काम करतात आणि त्यांना थोडस मार्केट आणि ह्या सगळ्या गोष्टी पण माहिती आहेत. राणीताई सॉरी, हा मला सांगा मग आता उद्योगधंद्यांच्या मनाने केवढं काम झालंय आणि सोयीसुविधा देतो वगैरे म्हणून सांगतात, तर खरं तर हे जे छोटे व्यवसाय करणारे आहेत, परंपरागत व्यवसाय करणारे, त्यांच्यासाठी काय होणं अपेक्षित आहे? तुम्हाला सांगितलं तुम्ही इथे आमदार व्हा, तर तुम्ही काय कराल? आम्ही करेन, गोरगरिबांच्यासाठी सहकार्य करेन. आता माझे कामगार आहेत, त्यांना विचारावा मी त्यांना कुठल्या गोष्टीनं त्यांना अजून बदून कुठल्याच किंवा कोण बाहेरलं आलं तर मी त्यांना कधी वाया असं म्हणजे निर्वास पाठवत नाही. आमचा जो लोकप्रतिनिधी असेल तो आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. काय नेमक्या अडचणी त्याच्यातल्या काय सोडवता येतील ते सोडवले पाहिजे. ते आमच्याबद्दल पोहोचूच देत नाहीत ना, येतच नाहीत आमच्याबद्दल, आलेलेच नाहीत. आता मी तुम्हाला पटवत सांगणार नाही, मी माझे स्वतः गट चालू केलेले आहे, बचत गट, माझे स्वतः मी बँकेकडनंच आहे. तर मी त्यांचं पैसे कधी कुठले घेतले नाहीत, आमचे म्हणजे लोन घेतलेलं नाही. हा सगळ्या डोलारा ज्यांनी उभा केला आणि गेली अनेक वर्ष डोलारा जे सांभाळत आहेत ते सुनील दादा मात्र
बाहर बसून काम करता है, सगळी त्यांची मंडळी आत मध्ये आहेत काम करतात आणि दादा स्वतः बाहेर आहेत। सुनील दादा खूप वर्ष झाली काम करता है। मला आता जवळजवळ 40 वर्ष झाले असतील याच व्यवसायात। वयाच्या 15 वर्षापासून काम करतो। पण तुम्ही सुरुवात केली 15 वर्षापासून, तेव्हापासून आजपर्यंत व्यवसाय खूप बदलला, समाज बदलला, बाहेर मार्केट बदललं, ती स्थित्यंतर तुम्ही पाहिले, हा बदल पाहिले कसे सांगाल? चपला वेगळ्या होत्या, पहिलेचं लेदर वेगळं होतं, आता लेदर बदलले, चप्पलचे डिझाईन्स बदलल्या। ते नेते पिते तुमच्या दरवाजापर्यंत येतील याची तुम्ही कधी वाट पाहिली नाही, एवढ्या लोकांचा सपोर्ट भरताय, जरा समाधान। एवढं नेत्यांच्या ह्याच्यावर नसतो जास्त आश्वासन, काम करायचं आणि कामावरच सगळ्यांचं चालवायचं, बाकी काय कुणाचं कशाला काय लागते। रोजच्या कष्टाला काही सबस्टिट्यूट नाही, आपण सगळ्यांनी कष्ट करायचे आणि मग मिळेल हाताला ते खायचं, आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण कष्ट करतोय तेव्हा आपल्या बरोबरीने 4 कुटुंब अजून कशी चालतील आणि त्यांच्या हाताला कसा रोजगार मिळेल, असा प्रयत्न करणारे विदुषी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यातले एक सुनीलजी। यशामसताही मदहोश किए जाय, चहा पिता पिता गाणं आणि सोबत मैत्रिणी, अजून काय पाहिजे? आपण जर बघितलंय तर मुंबई पुणे सोडलं, मेट्रो सिटी सोडल्या तर त्याच्या व्यतिरिक्त असं चित्र दिसणार नाही की चहाच्या टपरीवर इतक्या सगळ्या महिला बसल्यात, मुली बसल्यात आणि छान चहा पितायत आणि एकमेकींशी संवाद साधतायत। हा संवाद काय फक्त घरातला आहे, तुझी आई काय, सासू काय, वहिनी काय, मावशी काय, असा नसतो। हा संवाद आता खूप पुढे पुढे गेलेला आहे। हा संवाद घराच्या बाहेर पडून कामाच्या पातळीवर आम्हाला काय काय त्रास होत आहेत, समाजात फिरताना आम्हाला काय काय त्रास होत आहेत, अशा सगळ्या अनुभवांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि त्याच निमित्तानं या सगळ्यांशी बोलायचं आहे। कोल्हापुरात मी आहे आणि या माझ्या कोल्हापूरच्या सगळ्या मैत्रिणी आहेत, त्यांच्याशी बोलूया। आताही तुमचं नाव? अच्छा, तुम्ही इथे नोकरीनिमित्त आणि या चहाच्या वेळेमध्ये मी यांना गाठलं, म्हटलं यांच्याबरोबर मस्त चहा प्यायचा आणि छान गप्पा करायच्या। आता तुमचं नाव? अच्छा, तुमचं? तुम्ही किती वर्ष जॉब निमित्त बाहेर पडलाय, म्हणजे घराच्या बाहेर पडून जॉबला किती वर्ष झाली? 5 वर्ष आहे जॉबसाठी बाहेर। अच्छा, इथे जवळच एक CA फर्म आहे आणि तिथे ह्या सगळ्या जणी एकत्र काम करतात, त्यामुळे आकडेमोडीचं काम आहे। आम्ही इतक्या पटापट आकडेमोडी करतो की त्याची काही तोडच नाही, म्हणजे आम्हाला काही तोडच नाही। आपण घरात पणही आपल्याला काम करावं लागतं, बाहेर पडल्यावर आपण आता नोकरी निमित्ताने बाहेर असतो आणि तिथेही काम करावं लागतं। तर असं काही वाटतं की यार जर मी आमदार असताना मी हे करून टाकलं असतं, मी जर लोकप्रतिनिधी असते तर मी हे केलं असतं, असं काहीतरी खुपतं? सध्या तरी आम्ही जो येण्या जाण्याचा प्रवास करतोय तर त्याच्यामध्ये खड्डे इतके आहेत की तिथून इथं येऊ तोपर्यंत आमचं कंपर्ट मोडलेलं असतं आणि इथून परत घरी जायचं आणि परत घरातली ड्युटी असते। तर मला वाटतं प्रायोरिटी वाईज घरातलं जे काय हे रस्त्याचं जे काम आहे ते व्हायला पाहिजे, म्हणजे हे दर 6 महिन्यांनी लक्ष देऊन जे काम झालं पाहिजे ते का होत नाही? ऍक्च्युली कसं असतं, जर एखादे जर नेते येणार असतील तर तेवढाच तो रस्ता व्यवस्थित केला जातो। मध्यंतरी आमच्याकडे राष्ट्रपती आलेल्या आणि त्यावेळी रस्त्याची कामं झालेली, पण आता ऍक्च्युली काय झालं, त्या येऊन गेल्याने पुन्हा आहे तसे रस्ते झाले, त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही। तुम्ही जर सगळ्यांनी आता पाहिलं असेल, आपण जो कोल्हापुरात प्रवास करत होतो बुलेटने तर तेव्हा सुद्धा प्रचंड खड्ड्यांचा सामना आपल्या सगळ्यांना करावा लागला, आता इथे येताना सुद्धा प्रचंड खड्ड्यांमधनं आपण इथपर्यंत पोहोचलोय। याच्या व्यतिरिक्त काही वाटतं की जे खुपत आणि हे झालं असतं तो थोडं आयुष्य सुकर झालं असतं असं वाटतं? ज्या त्या म्हणजे लोकप्रतिनिधींनी त्या त्या भागातल्या लोकांशी जर संवाद साधला, म्हणजे पूर्वीची जी पारापलटीदार पद्धत होती ती त्या त्या लोकांनी जर त्या त्या भागातलं काम केलं तर ते खूप सुरळीत होईल। प्रत्येक जण उठतोय आणि वरच्या मंत्र्यांना जर खालपर्यंत लक्ष द्यायचं असेल तर मग खालच्या माणसांचा उपयोग काय? तुम्ही जेव्हा नोकरी निमित्तानं बाहेर पडता तेव्हा नोकरीच्या पातळीवर, म्हणजे ऑफिसच्या पातळीवर सुद्धा आणि बाहेर सुद्धा काय बदल अपेक्षित आहेत असं वाटतं? ओव्हरऑल
ओव्हरऑल डेव्हलपमेंट तर ही व्हायला पाहिजे शहराची. कारण का आता आपली जर मुलं बघितली तर मेजॉरिटी ऑफ द आपले मुलं बाहेर शिकायला जातात, त्यांना कोल्हापूरमध्ये शिकायचं नाहीये. खरं बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप व्हायला पाहिजे, ट्रान्सपोर्टेशन कम्युनिकेशन्समध्ये पण चांगलं हे व्हायला पाहिजे. आपण जर बघितलं तर पुणे मुंबई सोडलं तर कोल्हापूर हे किती मोठं शहर आहे आणि या कोल्हापूरला ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. पण फक्त इतक्यावरच भागणार नाहीये, या पुढे जाऊन इथे रोजगार निर्मिती आणि उच्च पदस्थ जी लोक आहेत त्यांना रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे. तुझं नाव? माझं नाव रेश्मा खैरे. घरातून बाहेर पडल्यावर जेव्हा आपण वावरतोय तर राजकारणी आपल्यापर्यंत येतात ते फक्त निवडणुकांच्या काळात येतात, लोकसभा आताच होऊन गेले आता विधानसभा, तर असं वाटतं की या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही गोष्टी करायला हव्यात, त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यायला हवं. हो, बऱ्याच गोष्टी आहेत. जसं आता सांगितलं रस्त्यांचं तसं आहे, पुन्हा रस्त्यावर ट्रॅफिकचं जे आता प्रॉब्लेम आहे तर रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे. रस्ते चांगले तर झालेच पाहिजेत, रुंदीकरणही व्हायला पाहिजे. काही शासकीय योजना आहेत ज्याचा खूप मुंबई पुण्यामध्ये गवगव आहे, पण त्या सगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्यात असं वाटतं? मला असं वाटतं की 50% असतील, 50% अजूनपर्यंत पोहोचल्या नसते. लोकांना गरज आहे त्या लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये. आणि मला वाटतं हे इलेक्शन पूर्वी दिलेलं आमिष आहे. हे असं नाहीये की ज्याला वाटतं की लोकप्रतिनिधी आपण काय निवडून द्यायचं आहे ते देणार 100%. आम्ही ज्यांच्याकडे चहा पितोय त्या ताई सुद्धा गेली अनेक वर्ष, ताई तुम्ही टी स्टॉल वर असाल किती वर्ष? 25 वर्ष. होय का? आणि तुम्ही मूळच्या कोल्हापूरच्या? कोकणाच्या का? अरे वा, कोकणात ना, इकडं सावंतवाडी. पण मग तुम्ही इथे किती वर्षापासून? हे गाडीवर आमचं 25 वर्ष. तर कसं कोल्हापूर बदललं या 25 वर्ष? बदललंय 25 वर्ष नव्हत, 4 वर्ष 5 वर्षाच्या पाठीमागे होतं ते आता नाही. कशामुळे बदल झाले असं वाटतं? कशामुळे झालंय ते सगळे जनतेलाच माहिती आहे. पण कोकणात राहायची मजा वेगळी आणि कोल्हापुरात राहायची, तर काय आवडतं? आपलं गाव जाऊ. हे चालवताना काय अडचणी येतात? म्हणजे स्टॉल चालवायचा असेल तर कच्चा माल वेळेत सिलेंडर मिळत नाही, काय प्रॉब्लेम येत आहे, दर वाढले, महागाई झाली, खूप महागाई झाली. 1500 आणत होतो, आज 2200 रुपये रेट झाला, 2100 रुपये रेट झाला, सगळंच बदललंय. काय आम्हाला पण धंदा करायचा का नाही हे प्रश्न पडतोय. ताईच्या चेहऱ्यावर हसू जरी असलं तरी हे महागाई विषयी ते सांगते आहे. आणि महागाई जरी सोसायची असली, सोसत असली ही ताई, तरी सुद्धा तिच्या चहाची तव बदललेली नाहीये, तिच्या चहाचा गोडवा बदललेला नाहीये, हे विशेष आहे. मला वाटतं हेच वैविध्य आहे महाराष्ट्राचं. मला महाराष्ट्र फिरताना खूप छान वाटतंय, या महाराष्ट्रातल्या सगळ्या तायांशी बोलताना खूप छान वाटतंय. प्रत्येक भागात जेव्हा आपण जातो त्या भागामधला बोलण्याचा वागण्याचा एक स्वतःला एक्सप्रेस करण्याचा लहेजा वेगळा आहे आणि यातूनच महाराष्ट्र दिसतो आहे, जाणवतो आहे.